हॅलो फ्रेंड्स, आपली परफेक्ट अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटलं असेल, नक्कीच सुटलं असेल, कारण एकदम यमी अशी ही आपली चटणी दिसते आहे. ही चटणी आपण बऱ्याचशा स्नॅक्सबरोबर सर्व करू शकतो, लाईक समोसा, कचोरी, ढोकळा. मी तुम्हाला माझ्या ढोकळ्याची रेसिपी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करा. त्याबरोबर ही चटणी पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, कमेंट्स करून मला नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर सुरू करूया आपली चटणीची रेसिपी. मी इथे एक वाटी चिंचे घेतलेले आहे. आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आपण थोड्याशा पाण्याने ही चिंच धुवून घ्यायची आहे, कारण त्याच्यावर थोडीशी धूळ वगैरे असेल तर ती थोडी निघून जाईल. त्यासाठी आपण थोडंसं याला धुवून घ्यायचं आहे. धुतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकूयात आणि झाकण ठेवून आपण ह्याला एक तासभर भिजत ठेवायचं आहे. एक तासानंतर पाहिलं तर तुम्ही पाहू शकता आपली चिंच छान सॉफ्ट झालेली आहे. आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये बारीक केलेली चिंच आपण एका गाळणीने गाळून घ्यायची आहे. त्यामुळे चिंचेत असलेले जे धागे असतात किंवा थोडा कचरा असतो तो चांगला व्यवस्थित सेपरेट होईल आणि एकदम फाईन अशी आपल्याला चिंचेची पेस्ट मिळेल. आपली चिंच व्यवस्थित गाळून झालेली आहे. आपण हिला बाजूला ठेवूयात. एक वाटी चिंचेसाठी मी इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण गुळामध्ये पण चटणी करू शकता. आणि थोडंसं जिरं घेतलं आहे फोडणीसाठी आणि हिंग पण घेतलं आहे आपण. मसाल्यामध्ये मी सगळे मसाले एक टीस्पून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता एक टीस्पून मी मिरची पावडर, गरम मसाला, जिरं पावडर, सुंठ पावडर, ब्लॅक सॉल्ट आणि साधं सॉल्ट घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवून आपण कढईमध्ये एक चमचा तेल घेऊयात. तेल गरम झालं की आता आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं क्रॅकल झालं आपलं व्यवस्थित, आता आपण थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आपण याच्यामध्ये आपली जी चिंचेची पेस्ट आहे केलेली ती टाकूयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे आता आपण बारीक करून घेतलेला गूळ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण. गूळ आपला छान मिक्स झाला की आता आपण साखर टाकूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आपल्याला थोडं बॉईल येऊन द्यायचं आहे. त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. आपण याच्यामध्ये आता आपले जे मसाले आहेत ते ॲड करूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाले आपले व्यवस्थित मिक्स झाले की आपण गॅसची फ्लेम स्लो करूयात आणि स्लो फ्लेमवरती आपण चटणी 15 मिनिटांसाठी बॉईल होऊन द्यायची आहे. सगळे मसाल्याचे फ्लेवर छान चटणीमध्ये उतरतील आणि एकदम टेस्टी आपली चिंचेची चटणी तयार होईल. पंधरा 20 मिनिटांनंतर पाहिलं तर आपली चटणी छान घट्ट झालेली दिसते आपल्याला. आपण गॅस बंद करूयात आणि हिला थोडं थंड झालं की आपण एअरटाईट कंटेनर किंवा एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि आपल्या घरच्या स्नॅक्सबरोबर आपण हिला एन्जॉय करू शकतो. आय होप तुम्हाला ही माझी रेसिपी नक्कीच आवडली असेल. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.